गडहिंग्लज तालुक्यातील कैलासवासी गुंडू अण्णाप्पा पाटील शैक्षणिक सामाजिक मेडिकल बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संगोपन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर नरेवाडी या परिवारातर्फे गोकुळचे संचालक नावीद मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रेडेकर कॉलेजच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या भाषणात बोलताना नावीद मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज सारख्या ग्रामीण भागात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारून संगोपनचे चेअरमन मच्छिंद्रनाथ पाटील यांनी वैद्यकीय सेवेचे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. मुंबई सारख्या मेट्रोपॉलिटन सिटीत राहून ही त्यांची गावाशी नाळ जुडलेली आहे. मोतीबिंदू यासारख्या अनेक सोयी सुविधांसाठी लोकांना सांगलीला जावे लागते, ते आता संगोपन हॉस्पिटल मध्येच मिळणार आहे. भविष्यात कोणतेही साधन सुविधा आणि शासकीय मदत लागल्यास हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडून नक्कीच मदत करू. भाषणात संगोपनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर अर्जुन शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील या हॉस्पिटलमध्ये आम्ही कॅन्सरसह आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असं स्त्रीरोग आणि प्रसूती विभाग, बालरोग विभाग, नेत्ररोग, दंतरोग, कान नाक व घसा विभाग, शस्त्रक्रिया विभाग, जनरल मेडिसिन विभाग, पॅथॉलॉजी विभाग, रेडिओलॉजी विभाग, अपघात विभाग, OPD आणि IPD, अतिदक्षता विभाग आणि ऑपरेशन थिएटर, स्पेशल वॉर्ड, डिलक्स वॉर्ड असे विभाग कार्यान्वित केले आहेत. त्याचा भागातील गरजूंनी लाभ घ्यावा. अंजनाताई रेडेकर यांनी अध्यक्षीय भाषणातून संगोपन हॉस्पिटलला लागेल ती मदत पुरवू अशी ग्वाही यावेळी दिली. संगोपनचे चेअरमन मच्छिंद्रनाथ पाटील यांच्या कार्याचा गौरवही त्यांनी यावेळी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा नाईक यांनी केले, तर बिझनेस अँड ब्रँडिंग कन्सल्टंट अमरसिंह राजे जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. याचबरोबर ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचे चेअरमन उदय देशमुख, डॉक्टर प्रताप राजे महाडिक, केदारी रेडेकर, अनिरुद्ध रेडेकर, जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी, विशाल पाटील सरपंच, अंकुश रणदिवे, सचिन पाटील, सीमा पाटील, प्रणल पाटील, अनिल कदम, निवृत्त SCP तानाजी घाडगे, निवृत्त SCP प्रशांत बगाडे, संतोष गुजर, जयंत ओक, डॉक्टर कैलास गोसावी, डॉक्टर शशिकांत शेलार, शेखर रुमडे, अंकुश जांभळे, अरुण जांभळे, जगदीश म्हात्रे, सुनील जांभळे, जयश्री सिंगण, वनिता जांभळे, बेबीताई जांभळे, प्रियंका जांभळे आणि परिसरातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.